आठवीच्या गणितातील सराव संच 1.4 परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या घटकातील 1.4 हा अभ्यासणार आहोत। तर चला पाहू त्यातील पहिला प्रश्न काय आहे। तर प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी पुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही पुस्तकात वाचा। प्रश्न काय दिलेला आहे, रूट दोन म्हणजे वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे, त्या आधारे वर्गमुळात तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा तर मग आपल्याला काय कृती दिली आहे ते पाहू आपण। काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं कृती दिलेली आहे। काय आहे कृती, संख्या रेषेवर ओ हा बिंदू टिंब टिंब संख्या दर्शवतो। ओ कुठं आहे, ओ या ठिकाणी आहे। इथं काय दर्शवतो, हा शून्य दर्शवतो। क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे। या क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा आर बिंदू आहे। हा आर बिंदू का आहे, ह्याची लांबी किती आहे म्हणते, एक आहे म्हणते, बरोबर आहे। ओ आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू, हा ओ आणि आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू काटकोन मिळतो। या ठिकाणी हा काटकोन झाला, आलं लक्षात। मग काटकोन त्रिकोण मिळतो म्हणजे लेंथ ऑफ ओ क्यू, ओ क्यू बरोबर वर्गमुळात दोन, लेंथ ऑफ क्यू आर, लेंथ ऑफ क्यू आर बरोबर एक। म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून लेंथ ऑफ ओ आर चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओ क्यूचा वर्ग अधिक लेंथ ऑफ क्यू आरचा वर्ग, हे आपल्याला काय करायची, तरी कामा चौकटी दिलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ओ आरचं अंतर काढायचं आहे। काय काढायचं आहे, ओ अंतरचं काढायचं आहे। मग चला आपण पाहू, चला पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो, कर्ण वर्ग बरोबर लांबी वर्ग अधिक उंची वर्ग, हे सॉरी पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। मग ही आपल्याला बाजू काढायची आहे, ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे आपल्याला। तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, ओ क्यू किती आहे, ओ क्यू हे वर्गमुळात दोन आहे, किती आहे हे वर्गमुळात दोन आहे। मग ओ क्यूचा वर्ग अधिक क्यू आर, हे क्यू आर किती आहे, एक आहे। मग वर्गमुळात दोनचा वर्ग म्हणजे काय आलं, वर्गमूळ निघून गेलं, वर्गमूळ निघून गेलं, दोन राहिलं, अधिक एकचा वर्ग एक, म्हणजे काय आलं, दोन अधिक एक तीन, काय आलं, लेंथ ऑफ ओ आरचा वर्ग बरोबर तीन। मग आता आपल्याला ओ आर पाहिजे, फक्त तीन कशाचा वर्ग आहे का, नाही। मग आता ओ आर पाहिजे, तर ओ आर काय येईल, वर्गमुळामध्ये तीन। ओ आर काय मिळेल, वर्गमुळामध्ये तीन, आलं का लक्षात। अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आहे। काय अवघड आहे, काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, 1.4 मधला प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघ विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न काय आहे दुसरा, वर्गमुळात 5 ही संख्या संख्या रेषेवर दाखवा। वर्गमुळात 5 ही संख्या संख्या रेषेवर आपल्याला दाखवायची आहे। मग आता कशी दाखवावी लागणार, तर काय करा, एक संख्या रेषा काढा, त्या संख्या रेषेवर एक बिंदू आपण इथं घेतला, ह्याला नाव देऊ आपण काय देऊ, ए देऊ, ह्याला नाव काय देऊ, ए देऊ। मग आता काय करा, हा ए हा बिंदू, त्याच्यापासून आपण काय करू, एक एकक काढू आपण, किती 4 ह्याच्यावर, 4 काढा 5 काढा किती बी ह्याच्यावर काढा, हे किती एक एकक आहे। मग आता काय करा, आपल्याला हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढंच इकडे हे अंतर घ्या, वर लंब काढा, किंवा ह्याच्या पुढं इथून पुढं हे 4 ह्याच्यावर इथं अंतर घ्या, हे किती झालं, 2 झालं, हे किती झालं, 2 झालं। ए पासून इथपर्यंत जे आहे ते एक एक आणि हे 2 एक। मग आता आपल्याला काय करा, हे जेवढं अंतर आहे 4
हे वरच तेवढं चार घ्या, जेवढं असेल तेवढं घ्या आणि एक लंब काढा. वर कितीही काढा तुम्ही लंब, काय हरकत नाही, पण हे जे चार जे आहे ते जिथं आहे करा. मग आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, हे जे अंतर आहे हे आपण कर्कटकच्या सहाय्याने अंतर हे करून घ्या, मोजून घ्या. हे किती चार जे आहे अंतर हे इथं हे करून घ्या आणि या ठिकाणी हे जे चार अंतर आहे ते इथं हे केल्याच्या नंतर आता हे काय करू आपण, हे जोडून घेऊ. काय जोडून घेऊ, हे ए आणि हा बिंदू आपण काय करून घेऊ, जोडून घेऊ. मग आता जोडल्याच्या नंतर आपण काय करू, याला एक नाव देऊ बी, याला काय नाव देऊ सी, याला काय नाव देऊ सी हे नाव देऊ. मग आता हे जोडल्याच्या नंतर हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढंच इकडे चाप मारा. हे इथं चाप मारला, मग हे इथं चाप मारल्याच्या नंतर हे काय झालं, ह्याला एक आपण नाव देऊ डी बिंदू देऊ आणि हे काय झालं वर्गमुळामध्ये दोन, वर्गमुळामध्ये दोन. मग या ठिकाणी आपण काय करू, एक लंब काढून घेऊ, एक लंब काढा आणि आता हा लंब काढल्याच्या नंतर किती चार ह्याचाच घ्या ते पण माप चार ह्याचं घ्या. मग आता हा ए आणि हा बिंदू जोडून घ्या, ए आणि हा बिंदू काय करा जोडून घ्या, ह्याला नाव देऊ आपण ई आलं. मग आता हा जेवढा माप अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढंच आपण इथं घेऊ, हे इथं आलं. मग हे काय आहे वर्गमुळामध्ये तीन, वर्गमुळामध्ये तीन. त्यानंतर हे पण काय करा, चार सेंटीमीटरचा हा चार सेंटीमीटर इथं हे असा लंब काढू आणि हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घेऊ या बिंदूपासून इथपर्यंत. हे काय झालं, याला नाव देऊ एफ, याला नाव देऊ काय एफ. आता या दोघांचं जेवढा अंतर आहे या इथून इथपर्यंत एफ पर्यंत ए ते एफ जेवढा आहे तेवढं इथं घेऊ, तेवढंच काय करू इथं घेऊ. हे काय झालं वर्गमुळामध्ये तीन. मग हा लंब काढा, हा लंब चार जर आपण जर काढलं त्याला वर किती वाढवा पण त्याची उंची समानच ठेवा. मग इथून हा लंबावरून ह्या ए जोडून घ्या, इथं आपण ह्याला जी नाव देऊ, हे जी आणि ए जोडून घ्या. मग आता काय करावं लागेल, हे जी आणि एचं जे काही अंतर आहे ते इथं घ्या. हा येईल वर्गमुळामध्ये चार, हा वर्गमुळामध्ये चार. मग हे जी आणि हे वर्गमुळामध्ये चार, तर हे किती आहे चार, तर हे इथं जर आपण ठेवलं तर इथं ह्याला एच नाव देऊ. मग आता हे एच आणि ए काय करू आपण जोडून घेऊ, हे एच आणि ए काय करू आपण जोडून घेऊ. एच आणि ए जोडून घेतल्याच्या नंतर आता काय करावं लागेल आपल्याला, हे एच आणि ए चं किती अंतर आहे तेवढंच आपल्याला इकडं हे इथं आलं. मग हा काय झाला वर्गमुळामध्ये पाच, काय झाला वर्गमुळामध्ये पाच. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे पहा, म्हणजे हे चार ह्याच्यावर हे आहे बिंदू, म्हणजे आपण वर्गमुळामध्ये पाच हा बिंदू संख्या रेषेवर दाखवा, तर वर्गमुळामध्ये पाच हा बिंदू या ठिकाणी दाखवेल. वर्गमुळामध्ये पाच
हा बिंदू आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आलं का लक्षात? वर्गमूळामध्ये पाच संख्या रेषेवर दाखवा तर अशा पद्धतीने दाखवायचं. विद्यार्थी मित्रांनो काय अवघड नाही, प्रश्न सोपे आहे. चला या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम.